गेट ऑफ इंडियाला फोटो वाले आहेत इकडे 20 रुपीज. इकडे बस आहे विभावरी मुंबई दर्शन. आणि किरणला एसी रूम मध्ये लॉक होणार होता. एसी ट्रेन मध्ये लॉक होणार होता वाचला. 4:21 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद शाळेत काहीतरी मला आहे ना डेंजर डेंजर मुलं येतात आज. आणि खाली ट्रेन आहे. आणि इकडे आमची सगळी मंडळी भेटलेली आहेत. किरण भाऊ पण आहे आणि इकडे आमचा संदीप आला आहे स्पेशल. तर आता आम्ही जेवण वगैरे मार्केटला जाणार. महेशरम तू इथे गावलास वरती गाऊ नको. तुला साईला स्ट्रेट आल्यावर लेफ्ट मार आणि मारुती मंदिर. आम्ही लोकेशन बरोबर आलो. साई मंदिर कुठून आणलास तू इथे? कन्फ्युज कोणी केलं मला माहिती नाही, पण आम्ही बरोबर बोललो लोकेशनने. चला व्हिडिओ बघा पहिल्यांदा कधी, कारण हा लाली पावडर कधी लावतो काय समजत नाही, पण मी लावतो आपलं घ्या. चला चला. किरण दादा मग पाय दुखत होता, पण आता बरोबर चालतोय तो फास्ट मध्ये. कांजूरला जायचं का भांडुपला जायचं कन्फ्युजन करून ठेवलेलं. आणि बघा हे चाललेले भांडुपला ना कुठे भांडुप स्टेशन. आता तो कांजूर स्टेशनला घेऊन जातोय बघूया. अरे कुठे जायचं नक्की? कांजूर स्टेशन. ओके तर आमचा कन्फर्म झाला आहे आता कुठे जायचं ते मार्केटला. तर किरण भावाने पण आमचा चॅनल चालू केला आहे नवीन, त्याचं नाव आहे भंकस किरण. पण तुम्हाला चांगलंच मनोरंजन मिळेल बघायला. किरणचे आता मार्केटचे व्हिडिओ चालू आहेत ना? हो मार्केटचे व्हिडिओ चालू. बस राहिली सुरुवात झाली आता. मला वाटत नव्हतं लवकर आम्ही बाहेर पडणार असं, पण सगळे झोपलेले होते. हे बघा इकडे काय. तर आता भांडुप स्टेशन आणि त्याच्यापुढे सी एस टी ना. ओके चला उतरलो. त्याला फास्ट ट्रेन आली. चला रे बसलात काय? हे बघा दोघे बसलेत मस्त की रिलॅक्स मध्ये. आणि तो तिकडे व्लॉग बनवतोय. आला थांबणार नाही. नॉन स्टॉप थांबलीच नाही. नेक्स्ट आहे पुढची आहे पुढची आहे. अरे महेश माझी व्हिडिओ करतोय. गर्दी ट्रेन वगैरे भरपूर आहे. लोक कामाचे असतात. बस आणि सेकंड कुठेला जातात तरी नाईन कुठेला पण जातात. भरपूर गर्दी आहे. सोमवार आहे कामानंतर.
चल पट्टीचा स्वप्न होता ट्रेनचा प्रवास काय झाला तर लोकल ट्रेन पण त्याला अनुभवायला मिळाली आणि मुंबईचा प्रवास जो आहे ना तो खरंच मस्त आहे आता. कारण ज्यावेळेला मी करायचो त्यावेळेला सोशल मीडिया नव्हती, युट्यूब नव्हतं, काही नव्हतं, पण आत्ता ना जरा समाधान वाटलं. 3 वर्षानंतर ट्रेनचा प्रवास केला आहे, खरंच बरं वाटलं. आणि तुम्ही पण एन्जॉय करा कारण आता मी जाणार आहे मार्केटला. पहिलं जायचं ना किरण, त्याला कॅन्सल करूया. पहिलं आपण गेट ऑफ इंडिया फिरणार, गेट ऑफ इंडिया बाकीचं जे साईट आहे ते आपण हळूहळू करत आम्ही तुम्हाला डिस्काउंटमध्ये कुठे काय काय भेटतात ते आम्ही तुम्हाला दाखवणार. मुंबईमध्ये कधी लग्नाला आला अचानक 10 मिनिटात कुठे कपडे घ्यायचे ते महत्वाचं. आणि माझ्या बरोबर समोर ना एक व्यक्ती बसली आहे, मी दाखवतो तुम्हाला. एक फ्रेंड हे संदीप मेत्री. संदीप कुठून आला तो? एसटीला आला. कुठून? दिव्यावरून. दिव्यावरून आला. आमच्यासाठी दिव्यावर सकाळी संदीप आलेला आहे आणि आमचं सोबत आता फिरतो आहे. आणि किरण जाणे ना संदीप मेत्रीचं पॉडकास्ट चालू आहे. विलॉग नाही करत आहे, पॉडकास्ट चाललंय. चल जरा आणि किरण ना त्याचा पंकज किरण या चॅनल वर साठी शूट करतोय. माझ्या चॅनल नाव तुम्हाला माहिती आहे, पंकज किरण आहे. त्यामुळे आम्ही शाळेच्या विषयी काढतो. त्यावेळी कसं पैसा पण कमी असायचा आणि आम्ही जेव्हा मुंबईला सुरुवात केलं तेव्हा आम्ही जास्त मुंबईला फिरायला गेलो. आणि बंटीकडे बोर झाला आहे आणि इकडे उभा आहे डोअर मध्ये. चल बंटी बांधलो. बंटी मागे डोअर मध्ये राहिला नाही उभा. एसी ट्रेन मध्ये लॉकडाऊन होता वाजला थोडक्यात. अरे तो त्याच्यासाठी ना वाजला. दरवाजे लॉक व्हायचा असेल ना मी ऑलरेडी पाय ठेवलेला लॉकडाऊन आवाज आला. आता किरण राजव या ट्रेन मध्ये सर्व वापस परत दादरला जाणार होता अशा प्रकारे. 500 रुपये फाईन मारणार होता. सीएसटीला पण काय झालं मार्केटमध्ये एवढं दमलेलो होतो ना काय दाखवायला पण मिळालं नाही. पण थकलेलो होतो पुरा. आज एकदम फ्रेश मत आहे, थोडं संध्याकाळी चालू आहे. मोटरमन कुठे असतो? दोन्हीकडे असतो. चला पहिलं टार्गेट गेट टू ऑफ इंडिया बघूया बस मिळते काय. काय व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणायचे ना तीच ही इमारत. आणि आत्ता ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हो मुंबई दर्शन ना. पण मुंबई दर्शनची बस नाही पकडायची आपल्याला, आपल्याला डायरेक्टली गेट ऑफ इंडियाला आहे. चला ही बस लागली आपल्याला गेट ऑफ इंडियासाठी. इथून काहीतरी 6 रुपये तिकीट आहे. तिकीट वेळेला जावा. बस भरली आहे ना आपल्याला, रिकामी बसने जायचं आहे. बाकी बस आहे ना त्याच्यात जायचं. झालं सर दिले चिल्लर दिले. समोरच बसूया. इथे बसू. बस निघाली. मला वाटतं मला बोलायची गरज नाही कारण किरण मागून बोलते ना तुम्हाला आवाज येत असेल. आणि आपल्याला बरीचशी संदीप माहिती देईल कारण संदीपला मुंबईची बरीच माहिती आहे कारण तो फिरतो. आहे ना संदीप? हा. आयुष पण आयुषला पण माहिती आहे कारण आयुष फिरलेला आहे बसमध्ये. आहे ना आयुष? गेट टू अमिंडला गेलाय. मीच राहिलो मागे. ती पोलीस गाडीच दिसते सारखी. ते
हे पुढे त्याला का लिहिलंय बसवर पुढे इकडे लक्ष मी इकडे स्क्रिप्ट बनवतोय काय झालं पुढे नेक्स्ट पुढे त्याला पुढे 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 बघा चला पुढे बघा धक्के धक्का भाऊचा धक्का इकडे कुठे आला बघा ना काय मस्त लोकेशन आहे रात्रीचा एक बरा वाटतं रे भेटा रात्रीचा यायचा इकडे बस आहे बाबरी मुंबई दर्शन सर्व मुंबई दर्शन दादा बसचा चार्ज किती आहे दादा किती चार्ज किती आहे 150 बघा 150 रुपीज चार्ज आहे या बसचा आणि वर बघा ना टेरेसवर बसू शकता तुम्ही आणि मस्त मुंबई दर्शन घेऊ शकता चला नेक्स्ट टाइम वेळ असेल ना तर आमचं जायची इच्छा होती पण आता वेळ नाही आमच्याकडे मुंबई दर्शन घ्यायची फक्त आम्ही आत्ता गेट टू ऑफ इंडिया बघणार आणि आमचे दुसरे युट्यूबर सध्या गायब आहेत कुठे गेलेत त्याला सोडतोय ते मला वाटतं कुठेतरी शूट करतायत एंट्री करूया आपण आलो होते गेट टू ऑफ इंडियाला फोटोवाले आहेत इकडे 20 रुपीज भरपूर आहेत फोटोवाले संदीप असतो आहे आम्ही युट्यूबला आहेत ना फोटोवाले काही कुठे आहेत आणि इकडे फोटोशूट चालू आहे भरपूरच आहेत फोटोवाले गेट वे ऑफ इंडिया त्यावेळेला जलमार्ग होते ना हा एक मार्ग होता भारतात येण्याचा इकडे समोर ताज हॉटेल सर फोटो आणि इकडे पोझिशनलाच आहे ते त्यांना एक फोटो घेऊया आणि तोच आपण ना थंबनेलला ठेवूया या बोट मध्ये जायचा सफारी स्पीड बोट
इकडे बोट आली. किती खर्च केला नाही सर काय आपण. चला टेन्शन आहे का आणि त्यामध्ये 112 नंबर बस पकडली पण फुल झाली काय. हा दरवाजा बंद आहे पुढून एंट्री आहे. इकडे बघा ना पुन्हा गर्दी वाढवलेली आहे खूपच गर्दी बघा ना काय कंडिशन. ओ बघा लेडीज आहे पूर्ण धरलं एकदा इथे बसमधून आणि एवढी गर्दी ना बसमध्ये एखादा जीव घेतील लोक श्वास कोणतो अक्षरशः एवढी लोक गाडीमध्ये भरतात लोक. चला आता आपण पुन्हा बसायचं नाही बसमध्ये संध्याकाळच्या वेळेला तरी भरपूर गर्दी असते. आता आलो चर्चगेट स्टेशनला थोडंसं पुढे आलो कारण उतरायला पण बस थांबली नाही आहे. खराब भेटणार आहे खरं